नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, निवार चक्रीवादळामुळे या 15 जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याने दिला इशारा। तर मित्रांनो, निवार चक्रीवादळामुळे 15 जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। तर मित्रांनो, आज आपण ते 15 जिल्हे कोणते आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, एक छोटीशी विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा मित्रांनो, सध्या राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे हवेत काही प्रमाणात गारवा तयार होत असून किमान तापमानात चढ उतार होतच आहे। राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे। बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या निवार या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता अशी वर्तवण्यात जात आहे। हवामान विभागाने सांगितल्यानुसार, माहितीनुसार कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, अहमदनगर, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे। तर याविषयी अधिक माहिती की बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे असून यामुळे आसपासच्या राज्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे। या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसणार आहे। गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, जालना, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, अकोला, परभणी आदी जिल्ह्यातही काही भागात येत्या आठवड्यात पाऊस पडेल, तसेच काही ठिकाणी गाराही पडतील। तर नंदुरबार, धुळे, जळगाव व नाशिकच्या काही भागात पाऊस पडेल। तर मित्रांनो बघा, दिवाळी संपून आता नोव्हेंबर महिन्याचा उत्तरार्ध आला तरी विदर्भ वगळता उरित राज्यात अद्यापही अपेक्षित थंडी पडलेली नाही, कारण हवामानात उल्लेखनीय बदल होत असून सातत्याने ढगाळ हवामान नोंदवण्यात येत आहे। बघा, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या चक्रीवादळात रूपांतर झाले आहे, त्यामुळे आसपासच्या राज्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचाच परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रातही दिसणार आहे। महाराष्ट्रामध्ये गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ, अमरावती, वाशिम, जालना, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, अकोला, परभणी आदी जिल्ह्यात काही भागात येत्या आठवड्यात पाऊस, तसेच काही ठिकाणी पावसाबरोबर गाराही पडेल, तसेच काही ठिकाणी पावसाबरोबर गारा पडतील। तर नंदुरबार, धुळे, जळगाव व नाशिकच्या काही भागात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, निवार चक्रीवादळामुळे 15 जिल्ह्यांमध्ये पुन्हा पाऊस पडणार आहे असा हवामान खात्याकडून अंदाज आला आहे। तर मित्रांनो, आपण बघितले सध्या वातावरणात चढ उतार हा सुरूच आहे। हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, अहमदनगर, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला लाईक कमेंट नक्की करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।